कार्यरत आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कारावास भोगलेले स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय पांडुरंग कवळे यांचे हे सुपुत्र अंतरंग मनाचे या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर शिपाल सबनीस यांच्या हस्ते झालं आणि त्यांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पत्नी इथे उपस्थित आहेत. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या बोलूया. आणि दर शनिवारी तुम्हाला जर काही रविवारी चांगलं वाचायचं असेल तर त्यांचा नंबर घ्या. व्हॉट्सअपवर ते विविध लेख पाठवत असतात आणि लिहिणारी माणसं कशी असतात हे त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला कळतं. या ठिकाणी मी मुद्दाम तात्यारावांचे आभार मानतो की त्यांच्या हस्ते त्यांना सन्मान मिळतो. यानंतर आमच्या लेखिका यामिनी पानगावकर ज्यांचं रावडायन पुस्तक नंतर तुम्ही विकत घेणार आहात. विविध कंपन्यांमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. अशा सुप्रसिद्ध लेखिका म्हणून त्या परिचित आहेत. प्रतिसादाचे हुंकार आणि रावणायन ही पुस्तकं त्यांची वचनप्रिय आहेत. वाचावे असे काही आणि रावणायन या विषयावर त्या कार्यक्रम करतात. माहेर वाशिकच्या संपादिका आहेत. आत्रेकट्ट्याच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. ललित मासिकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. रावणायन हे त्यांचं पुस्तक आहे आणि त्यानंतर तात्यारावांना ते भेटी देतील. यानंतर आमच्या इथे लेखिका मुद्दाम ठाण्यातून आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मुद्दाम तात्यारावांना पुस्तक आणलेलं आहे ते इथे द्यावं आणि त्यांचाही सन्मान तात्याराव करतील.